नमस्कार मी मनीषा बांगर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये लायब्ररियन इन्फॉर्मेशन सायन्सचा जो सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी जो पेपर झाला होता तो पूर्ण घेणार आहोत आपण याच्यावर आधी व्हिडिओ केलेला नाही आहे आपण फक्त एक्सपेक्टेड आन्सर की याच्यावर व्हिडिओ केला होता परंतु फायनल आन्सर की आल्यानंतर मॅडम पूर्ण पेपर पुन्हा एकदा सॉल्व्ह करून दाखवा असं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या कमेंटला मान देऊनच हा व्हिडिओ करत आहे तर आज आपण लॅब्ररियन इन्फॉर्मेशन सायन्सचा सेकंड पेपर पाहणार आहोत जो सेकंड पेपर असतो आणि त्याच्यामध्ये आपण पहिले पन्नास क्वेश्चन पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भाग दोन मध्ये पन्नास क्वेश्चन पाहणार आहोत बघा जे आता पुन्हा ज्यांचा आता सध्याच एमलिप झालेला आहे असे देखील विद्यार्थी आहेत ज्यांना आता एक्झाम द्यायची आहे जे आता पुन्हा सेटचा फॉर्म भरणार आहेत मग ते अभ्यासाला लागले असतील तर त्यांच्यासाठी प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असते बघा असा इथं पेपर कोड दिलेला असतो बघा हा सेट ए आहे आणि अशा प्रकारचा क्वेश्चन पेपरमध्ये ज्याप्रमाणे एम पी सीचे पेपर्स असतात एकच गोल करायचा असतो सी क्यू टाईप क्वेश्चन्स असतात त्याप्रमाणे क्वेश्चन पेपर असतो चला शंभर क्वेश्चन्स आहेत आणि दोनशे मार्क्स आहेत प्रत्येक गुणाला प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत अशा प्रकारे क्वेश्चन पेपर आहे आणि वेळ किती आहे एकशे वीस मिनिट्स म्हणजेच दोन तास वेळ आहे चला सुरुवात करूया आजच्या आपल्या क्वेशन पेपरला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेलायकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच काय होईल सेट आणि नेट या सर्वांसाठी असणारा कॉमन पेपर म्हणजे पेपर फर्स्ट आणि लायब्रेरियन इन्फॉर्मेशन सायन्सच्या पेपर लायब्रेरियन इन्फॉर्मेशन सायन्सच्या पेपरसाठी पहिल्याच प्रयत्नात पास होण्यासाठी बेलायकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात प्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील चला सुरुवात करूया आयडेंटिफाय प्लॅगेरिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर दोन्ही भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते वाडमय चोर्य शोधण्या सुशोधणाऱ्या आज्ञावली ओळखा त्यांनी प्रश्न विचारलाय वाडमय चोर्य म्हणजेच काय मी तुम्हाला सांगितलं होतं एखाद्या व्यक्तीनं त्याचा उल्लेख न करता एखाद्या संशोधनामध्ये त्याच त्यांच्या संदर्भाचा उल्लेख न करता त्यांच्यातली एखादी गोष्ट किंवा त्यांच्यातली प्रस्तावना त्यांच्यातलं माहिती संकलन जर घेतलं आणि त्यांचं ऋणनिर्देशमध्ये आणि संदर्भामध्ये त्यांचा उल्लेख केला नाही तर यालाच वाडमय चोरी असे म्हणतात त्यालाच प्लॅगरिझम डिटेक्शन असे म्हणतात मग ते कोणकोणते सॉफ्टवेअर्स आहेत जर तुम्ही यमलिपला जे आपल्याला ज्ञानगंगोत्री पेपर्स असतो क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये बघा हे व्यवस्थित प्रकारे मुस्त व्यवस्थित प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे उदाहरणं देऊन समजवलेलं आहे मग वाडमय शोधणाऱ्या आज्ञावली त्याचा आन्सर आहे ए फर्स्ट आणि थर्ड बरोबर म्हणजेच आय आयथेंटिकेट अँड उरकुट ह्या काय आहेत वाडमय शो चौर्य शोधणाऱ्या आज्ञावली आहेत काय होता क्वेश्चन आयडेंटिफाय द प्लॅगेरिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर त्याचा आन्सर होतं ए आयथेंटिकेन अँड उरकुट खूप सोपा क्वेश्चन होता पहिला तर खूप जण खूप जणांनी ज्यांनी व्हिडिओ व्यवस्थित पाहिलेले आहेत त्यांना क्वेश्चन खूप पेपर मध्ये खूप छान मार्क्स मिळालेले पुन्हा आणि या क्वेश्चन पेपरवरच हो आधारित पुढची एक्झाम असते त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ पहा व्यवस्थित अभ्यास करा हा तर क्वेश्चन प्रत्येक सेट एक्झामला येतो म्हणजे येतोच बघा खूप आय एम पी क्वेश्चन माझ्या तुम्ही बघू शकता दोन हजार एकोणीसचा चा पण ज्यावेळेस मी पेपर टाकला होता दोन हजार वीसचा चा पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन आहे दी कॉपीराईट ॲक्ट कधीचा आहे दी ट्रेडमार्क ॲक्ट कधीचा आहे दी इंडियन पेटंट ॲक्ट आणि राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आता सर्वांनाच याचं उत्तर माहीत असेल राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट कधीचा आहे दोन हजार पाच कधीचा आहे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट दोन हजार पाच त्याचा आन्सर आहे बी राईट टू दी कॉपीराईट ॲक्ट एकोणीसशे सत्तावन्न दी ट्रेडमार्क ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णव द इंडियन पेटंट ऍक्ट एकोणीसशे सत्तर आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट दोन हजार पाच खूप सोपा क्वेश्चन खूप वेळा मी माझ्या हा क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे आणि आय एम पी क्वेश्चन आहे प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये येतो याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा याचा आन्सर आहे बी आन्सर बी पुढचा क्वेश्चन उपयुक्त माहितीची वैशिष्ट्य ओळखा का, काय सांगितलेलं आहे उपयुक्त माहितीची वैशिष्ट्ये ओळखा माहितीची वैशिष्ट्य कोणती आहेत तर आन्सर आहे बी आयडेंटिफाय द चॅरेक्टर ऑफ द युजफुल इन्फॉर्मेशन त्याचा आन्सर बी फर्स्ट अँड थर्ड ॲर करेक्ट म्हणजेच अचूकता आणि पुरेशी पर्याप्त उपयुक्त माहितीची वैशिष्ट्य कोणती आहेत अचूकता आणि पुरेशी पर्याप्त ही काय आहेत उपयुक्त माहितीची वैशिष्ट्ये आहेत पुढचा क्वेश्चन बघूया माहिती प्रसारणाची प्रारूपे ओळखा काय सांगितलेलं आहे माहिती प्रसारणाची प्रारूपे ओळखा क्वेश्चन नंबर फोर तर माहिती प्रसारणाची कोण कोणती आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे त्याचा आन्सर आहे ए फर्स्ट आणि थ सेकंड आर बरोबर म्हणजेच इपिडाईक मॉडेल आणि इकॉनॉमिक थिअरी <coughs> प्रारूप आयडेंटिफाय द इन्फॉर्मेशन अफ्युजन हां बा इंग्लिशमधला क्वेश्चन आयडेंटिफाय द इन्फॉर्मेशन डिफ्युजन मॉडल्स त्याचा आन्सर आहे फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट इपिडाईक मॉडेल अँड इकॉनॉमिक थेरी मॉडल माहिती प्रसारणाचे प्रा प्रारूपे कोणते आहे मग माहिती म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे माहिती प्रसारणाचे दुवे कोणकोणते आहेत हे माहिती पाहिजे यासाठी याच्यासाठी सेट आणि यमलीप आणि बिलीपचे पुस्तकं व्यवस्थित तोंडपाठ पाहिजेत त्यांच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजेत माहिती प्रसारणाचे प्रारूपे कोणते आहेत इपिडाईक प्रारूप आणि इकॉनॉमिक थेरी प्रारूप व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सब्स्क्राइब करा त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन माहिती मध्यस्थांकडे खालील गुणवत्ता असणे आवश्यक आहे काय सांगितलंय माहितीच्या मध्यस्थांकडे खालील गुणवत्ता असणे आवश्यक आहे कोणकोणती गुणवत्ता माहिती मध्यस्थांकडे असणे आवश्यक आहे त्याचं उत्तर आहे सी फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट म्हणजेच माहिती शोधक्षमता आणि माहिती विश्लेषण क्षमता माहिती मध्यस्थांकडे माहिती शोधण्याची क्षमता असली पाहिजे आणि जी माहिती त्यांनी शोधलेली आहे ती माहिती विश्लेषण करण्याची देखील क्षमता असली पाहिजे म्हणजेच सर्चिंग कॅपॅसिटी आणि कॅपॅबिलिटी टू ॲनालिसिस डेटा काय सांगितलेला आहे सर्चिंग कॅपॅसिटीज अँड कॅपॅबिलिटी टू अनालिसिस डेटा हे काय पाहिजेत माहिती प्रारूपांची माहिती मध्यस्थांकडे काय असली पाहिजे वैशिष्ट्य असली पाहिजे पुढचा क्वेश्चन बघा अरेंज द फॉलिंग कम्युनिकेशन मॉडल इन, इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर संप्रेषणाच्या खालील प्रारूपाची कालानुक्रमे रचना करा त्याचा आन्सर काय आहे डी आहे पहिल्यांदा त्याचा आन्सर आहे डी बघा आन्सर सांगते तुम्हाला आधी फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ फोर। म्हणजेच कालानुक्रमे कसं लावायचे आहेत संकल्पनात्मक प्रारूप कार्यात्मक प्रारूप प्रारूप गणितीय प्रारूप आणि संप्रेषणाचे पद्धतशीर प्रारूप म्हणजेच संप्रेषणाच्या खालील प्रारूपाची कारानुक्रमे रचना करा पहिल्यांदा संकल्पनात्मक प्रारूप दुसरं कार्यात्मक प्रारूप तिसरं गणितीय प्रारूप आणि चौथं संप्रेषणाचे पद्धतशीर प्रारूप म्हणजेच बघा कॉन्स्टेपशन मॉडल फंक्शनल मॉडल मॅथमॅटिकल मॉडल आणि सिस्टमॅटिक मॉडल्स ऑफ कम्युनिकेशन काय सांगितलेलं आहे कॉन्स्टिप्शन मॉडल फंक्शनल मॉडल मैथमेटिकल मॉडल अँड सिस्टमॅटिक मॉडल ऑफ कम्युनिकेशन खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे डी आणि कालानुक्रमाने असंच आहे फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेव्हन बन कन्व्हेन्शन हा हा पण क्वेश्चन बघा गेल्या वर्षी आलेला आहे म्हणून सांगते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करा मित्रांनो तुम्ही सेट आणि नेट पहिल्या प्रयत्नात पास कराल फक्त पास व्हाल फक्त माझे व्हिडिओ पाहून शंभर टक्के गॅरंटी पण व्यवस्थित अभ्यास करा बन कन्व्हेन्शन सन अठराशे सहासष्टमध्ये स्वित्झर्लंड येथे आयोजित केले होते काय केले त्यांनी विचारलेलं आहे बन कन्व्हेन्शन अठराशे सहासष्टमध्ये स्वित्झर्लंड येथे आयोजित केलेले होते मग हे विधान बरोबर आहे का असं विचारलेलं आहे तर बन कन्व्हेन्शन अठराशे सहासष्टमध्ये स्वित्झर्लंड इथे आयो हे केलं होतं चुकीचं आहे का तर ते अठराशे शहात्तरमध्ये होतं कधी होतं शहात्तरमध्ये सहासष्टमध्ये नाही आणि स्वित्झर्लंड जिनेवा इथे आयोजित केलं होतं आणि विपो कॉपीराईट ट्रीटी एकोणीसशे शहाण्णवमध्ये जिनेवा इथे संपन्न झाले हे बरोबर आहे एकोणीसशे शहाण्णव विप्पो कॉपीराईट ट्रेटी परंतु बन कन्व्हेन्शन हे चुकीचं आहे काय आहे बन कन्व्हेन्शन चुकीचे आहे मग याचा आन्सर काय येणार फर्स्ट चुकीचं आहे आणि सेकंड बरोबर आहे मग आन्सर याचं काय आहे बन कन्व्हेन्शन वॉज हेल्ड इन स्वित्झर्लंड इन इयर अठराशे सहासष्ट विप्पो कॉपीराइट ट्रीटी वॉज हेल्ड इन जिनेवा इन एकोणीसशे शहाण्णव मग यातलं काय आहे फर्स्ट फर्स्ट इन करेक्ट आहे आणि सेकंड काय आहे करेक्ट आहे इंग्लिशमध्ये पण सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला ज्यांना इंग्लिशमध्ये क्वेश्चन समजतात त्यांच्यासाठी बी बरोबर आहे आणि ए चुकीचे आहे पुढचा क्वेश्चन बघूया शॉनन अँड विवरच्या संप्रेषण प्रारूपावर टिंबटिंब तिम्ब म्हणून टीका केली जाते काय असं केलं जातं द शॉनोन विवरचं आहे ते खूपच गणितीय आहे इट इज टू मॅथेमॅटिकल इट इज काय टू मॅथेमॅटिकल द शॉनन एन विवर मॉडेल ऑफ कम्युनिकेशन इज सिटीझाईज फॉर इट इज टू मॅथेमॅटिकल हे काय आहे खूपच गणितीय आहे पुढचा क्वेश्चन बघा ओरल क मौखिक संप्रेषणालाच टिंबटिंब असे म्हणतात ओरल कम्युनिकेशन इज अल्सो नोन ॲज काय म्हणतात तर मौखिक संप्रेषण आपण शाब्दिक संप्रेषण असे म्हणतोच म्हणजेच व्हर्बल कम्युनिकेशन ओरल कम्युनिकेशन इज अल्सो नोन ॲज काय व्हर्बल कम्युनिकेशन आपण महत्त्वाचा क्वेश्चन आहे पुढचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर टेन नॉलेज दॅट मे नॉट बी एक्सप्रेस बाय अन इंडिव्हिज्युअल इज नॉलेज दॅट मे नॉट बी एक्सप्रेस बाय अन इंडिव्हिज्युअल इज टॅसिड नॉलेज हा नेट एक्झामला आलेला क्वेश्चन आहे तुम्ही फक्त प्रिव्हियस एअर क्वेश्चन पेपर बघा आणि हे क्वेश्चन मॅडमने सांगलेले आलेले आहेत की नाही तसेच्या तसे क्वेश्चन आलेले यातले खूप म्हणजे खूप क्वेश्चन आहे नेट एक्झाम मधले तसेच्या तसे कॉपी केलेले आहेत मराठीमध्ये बघा व्यक्तीने व्यक्त न करता येणारा ज्ञानास टिंबटिंब असे म्हणतात अव्यक्त ज्ञान ज्याला व्यक्त करता येत नाही त्याला अव्यक्त ज्ञान असे म्हणतात आणि इंग्लिशमध्ये टॅसिड नॉलेज असे म्हणतात त्याच्यामुळं तुम्ही नेट आणि सेटचे मी ऑल व्हिडिओ टाकलेले आहेत एकशे सत्तावन्न व्हिडिओ आहेत आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आयकॉनवर क्लिक करून ऑल व्हिडिओ वॉच करा तुम्हाला पहिल्या प्रयत्नात तुम्ही अभ्यास करून पास व्हाल हे सगळे क्वेश्चन रिपीट रिपीट आलेले आहेत हे काही नवीन क्वेश्चन नाही आहेत बघा हा पण क्वेश्चन आलेला आहे इंडियन ट्रेडमार्क्स ॲक्ट इन इनॅक्टेड ॲज हा पण क्वेश्चन आलेला आहे जसेच्या तसे क्वेशन तसेच्या तसे आलेले आहेत एकोणीसशे नव्याण्णव इंडियन ट्रेडमार्क्स ऍक्ट इज इनॅक्टेड इज एकोणीसशे नव्याण्णव भारतीय ट्रेडमार्क कायदा कोणत्या वर्षी पारित झाला एकोणीसशे नव्याण्णव हा पण क्वेश्चन आलेला आहे दोन हजार एकोणीसच्या दशाच्या जसा क्वेश्चन आहे आपण इटालीजची स्थापना कधी झालेली आहे काय सांगितलेलं आहे इटालीजची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे एकोणसत्तरला ला स्थापना झालेली आहे इस्टॅब्लिश इन द इयर एकोणीसशे एकोणसत्तर पुढचा क्वेश्चन कोणत्या वर्षी कोल्हापूर सार्वजनिक ग्रंथालय कायदा पारित झाला कोणत्या वर्षी का, पारित झालेला आहे एकोणीसशे पंचेचाळीस इन विच इयर ऑज कोल्हापूर पब्लिक लायब्ररीज ऍक्ट पास एकोणीसशे पंचेचाळीस पुढचा क्वेश्चन ग्रंथालय व माहिती प्रणाली राष्ट्रीय धोरण एकोणीशे पंच्याऐंशीचे अध्यक्ष कोण होते आपण क्वेश्चन जशाच्या तसे खूप खूप क्वेश्चन आहेत रिपीट रिपीट क्वेश्चन आहेत तुम्ही पाहू शकता त्याचा आन्सर आहे डी पी चट्टोपाध्याय एकोणीशे शहाऐंशी चे कोण होते डी पी चट्टोपाध्याय हु ऑज द चेअरमॅन ऑफ द नॅशनल पॉलिसी ऑन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम एकोणीशे पंच्याऐंशी डी पी चट्टोपाध्याय पुढचा क्वेश्चन कोणत्या नमुना निवड पद्धतीमध्ये लक्ष उपसमूहाचे उपविभाजन करून व नंतर उपभोक्त्यांना यादृच्छिकपणे निवडले जाते विच सॅम्पलिंग इन्वॉल्व्स सब डिव्हिजिंग द पॉप्युलेशन इन टू सब ग्रुप्स अँड पिकिंग युजर्स फॉर स्टडी ॲट रॅण्डम त्याचा आन्सर आहे सी स्ट सॅम्पलिंग स्तरीकृत नमुना निवड ज्याच्यामध्ये लक्ष समूहाचे काय केलं जातं उपविभाजन करून उपभोक्त्यांना निवडलं जातं यालाच काय म्हणतात स्तरीकृत नमुना निवड असे म्हणतात पुढचा क्वेश्चन धुड्या लावायला सांगितलेले आहेत हे पण खूप सोपा क्वेश्चन आहे आपण खूप क्वेश्चन रिपीट झालेले आहेत तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आधी करा नंतर फाफट पसारा वाचत पसा पाठ करून टाका नेट आणि सेटचे पेपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाठ करून ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत पा स्किप करू नका तुमचाच फायदा होणार आहे असे खूप विद्यार्थी आहेत ते पास झालेले आहेत फक्त व्हिडिओ पाहून कोणतंही न पुस्तक वाचता त्याच्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा या क्वेश्चन पेपरमध्ये काय ह्या या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत तुम्हाला इन्फ्लिबेटचं कोणतं आहे तर इन्फ्लिबेट इनफ्लिबेट डॉक एन आय सी आणि इन्झडॉक बरोबर मग इनफ्लिबेटचं सोल हे इन्फ्लिबेटचं आहे संजय डॉक एन आय सी ई ग्रंथालया आणि इन्झॉक इन्स्डॉकचं ई ग्रंथालय आणि ग्रंथालयाचं एन आय सी इन्फ्लिबेट सोल डॉक संजय एन आय सी ग्रंथालया आणि डॉक ई ग्रंथालया अशा प्रकारच्या जोड्या लावायचा क्वेश्चन आहे हा पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन्टीन याच्यामध्ये पण काय सांगितलेलं आहे जोड्या लावायला सांगितलेलं आहे त्याचा आन्सर आहे ए सी ग्रंथालय समिती एस आर रंगनाथन सी ग्रंथालय समितीचे काय आहे एस आर रंगनाथन त्याच्यानंतर विद्यापीठ शिक्षण आयोग एस राधाकृष्णम शिक्षण आयोग एकोणीसशे चौसष्ट मा डी एस कोठारी आणि माध्यमिक शिक्षण आयोग मुदलियार आयोग पुन्हा एकदा सांगते यू जी सी ग्रंथालय समिती एस yes, आर रंगनाथन विद्यापीठ शिक्षण आयोग एस yes, राधाकृष्णम शिक्षणायोग एकोणीसशे चौसष्ट डी एस कोठारी आणि शे यस शे मुदलियार आयोग माध्यमिक शिक्षण आयोग म्हणजेच काय युजीसीए ग्रंथालय समितीचे कोण आहेत तर यस रंगनाथ विद्यापीठ शिक्षण आयोग कोणाचा आहे राधाकृष्ण आयोगचा शिक्षण आयोग एकोणीसशे चौसष्ट कोणाचा आहे डी एस कोठारी यांचा आणि सॉरी शिक्षण आयोग एकोणीसशे चौसष्ट कोणाचा आहे डी एस कोठारी यांचा आणि माध्यमिक शिक्षण आयोग हा मुदलियार आयोग यांचा आहे पुढचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर एट एटीन युनेस्कोनो खाली युनेस्कोने खालील विशेष माहिती प्रणाली स्थापन केलेल्या आहेत काय केलेलं आहे युनेस्कोनो खालील विशेष माहिती प्रणाली स्थापन केलेल्या आहेत त्याचा आन्सर आहे सी फर्स्ट सेकंड अँड थर्ड आर करेक्ट म्हणजेच युनेस्कोनो कोणत्या कोणत्या केलेल्या आहेत स्पिनस त्याच्यानंतर डी ए आर ई आणि तिसरं आय ओ आर आय डी म्हणजेच एस पी युनेस्को इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द फॉलिंग स्पेशलाइज इन्फॉर्मेशन सिस्टम सिस्टीम स्पिनर्स एस पी आय एन ई एस डेअर डी ए ई डेअर आणि थर्ड आय एस ओ आर आय डी हे कोणाचे आहेत युनेस्कोनं विशेष माहिती प्रणाली स्थापन केलेल्या आहेत आन्सर आहे सी पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर एकोणीस खालील संस्थांचा माहिती क्रमांचा त्यांच्या स्थापना वर्षाप्रमाणे आपल्याला ते माहिती क्रम लावायचा आहे त्याचा आन्सर आहे सी फर्स्ट पहिल्यांदा आहे इन्स्डॉक त्याच्यानंतर सेकंड डी आर टी सी एकोणीसशे बासष्ट बँगलोरला आहे नॅसडॉक एकोणीसशे सत्तरचा आहे आणि डेसिडॉक नॅसडॉक एकोणीसशे सत्तर आणि डेसिडॉक एकोणीसशे सत्याहत्तर आणि इन्स्डॉक एकोणीसशे बावन्न पुन्हा एकदा सांगते इन्स्डॉक एकोणीसशे बावन्न डी आर टी सी एकोणीसशे बासष्ट नॅसडॉक एकोणीसशे सत्तर आणि डेसडॉक एकोणीसशे सत्त्याहत्तर क्वेश्चन नंबर नाईन्टीनचा आन्सर आहे सी पुढचा क्वेश्चन बघा याच्यावर मी स्पेशल इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण दोन व्हिडिओ आहेत पण तुम्हाला व्हिडिओ पाहत नाहीत नुसतं पाहायचं यायचं आणि लगेच स्किप करायचं मग त्यापेक्षा तुम्ही चॅनलवर येऊच नका पाहूच नका व्हिडिओ कारण हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे मी प्रत्येक वेळेला सांगते पब्लिक लायब्ररी ॲक्ट्सवर एक ते दोन क्वेश्चन असतात दोन क्वेश्चन आले बघा कोल्हापूर पब्लिक लायब्ररी ऍक्ट्सवर आधी क्वेश्चन आलेला आहे हा दुसरा म्हणजे मी जे सांगते त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांनी ज्यांनी माझे क्वेश्चन पेपर पाहून पास झालेले आहेत त्यांनी नक्की पेपर क्वेश्चन पेपर म मध्ये मला सांगा आणि त्यांनी व्हिडिओ पाहणं सोडून देऊ नका कारण अजूनही एम पी सी लायब्ररी यांच्या खूप पोस्ट असतात त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ वॉच करा जे पास झालेले आहेत ते सेट एक्झाम आणि नेट एक्झाम ते देखील म्हणजेच तुमचा एम पी सी लायब्ररी यांचा अभ्यास होईल गोवा पब्लिक लायब्ररीज ॲक्ट महाराष्ट्र राज्य पब्लिक लायब्ररीज ॲक्ट केरळ पब्लिक लायब्ररीज ॲक्ट आणि तामिळनाडू पब्लिक लायब्ररी ॲक्ट हे तुम्ही मला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला किती जण हा व्हिडिओ पाहतात हे मला कळेल कारण खूप वेळा मी हा व्हिडिओ केलेला आहे याचा तुम्ही मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं पुढचा क्वेश्चन घेते मी माहिती साक्षरता म्हणजे माहिती केव्हा आणि का आवश्यक आहे ती कोठे आहे ती कोठे शोधावी तिचे मूल्यांकन कसे करावे व तिचा वापर नैतिक मार्गाने कसा करावा यालाच म्हणतात माहिती साक्षरता आणि पुढे त्यांनी विचारले कारण माहिती साक्षरता ही व्यावहारिक कार्य पूर्ण करण्यासाठी संगणकाने त्यांचे सॉफ्टवेअर वापरण्याची काय आहे क्षमता आहे मग याचा आन्सर काय आहे दोन्ही बरोबर आहे कारण माहिती साक्षरता म्हणजेच काय तर ती केव्हा साठवायची मूल्यांकन कसं करायचं त्या गोष्टींचा वापर हे दोन्हीही बरोबर आहे इन्फॉर्मेशन लिटरसी इज द प्रोसेस ऑफ नोविंग वेन अँड वाय इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड वेअर टू फाईंड इट अँड हाऊ टू युअर इट यूज अँड कम्युनिकेट इट इन अँड इथिले इथिकल वे अँड इन्फॉर्मेशन लिटरेसी इज द ॲबिलिटी टू यूज अ कम्प्युटर अँड इट्स सॉफ्टवेअर टू अकोम्स प्रॅक्टिकल टास्क म्हणजे दोन्ही काय आहेत बरोबर आहेत <coughs> त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू ट्रू आणि फॉल्सवर पण क्वेश्चन येतात आणि यावर्षी पण येणार आहेत ए बरोबर आहे आणि आर चुकीचा आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानातील अद्यावत प्रगती आणि त्याची उपयुक्तता यामुळे विद्यापीठ ग्रंथालयांना संगणकीकृत संगणकीकृत माहिती सेवा देणे भाग पाडले आहे आणि संगणकीकरणासाठी विद्यापीठ ग्रंथालयांना यू जी सी कोणतीही आर्थिक मदत देत नाही काय सांगितलेले आहे यूजीसी कोणतीही आर्थिक मदत देत नाही असं विचारलेलं आहे त्याच्यामुळे आर्थिक आर हे चुकीचं आहे मित्रांनो कारण यू जी सी संगणक यू जी सी संगणक करण्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी ग्रंथालयांना मदत ही सीची असतेच त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ए बरोबर आणि आर चूक रिसेंट ऍडव्हान्स इन द इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड इट्स युटिलिटी हॅव फोर्स द युनिव्हर्सिटी लायब्ररीज टू प्रोवाईड कम्प्युटरायज इन्फॉर्मेशन सर्विस अँड रिझन यूजीसी डज नॉट प्रोवाईड एनी फायनान्शियल असिस्टंट टू युनिव्हर्सिटी लायब्ररीज फॉर कॉम्प्युटरायझेशन त्याचा आन्सर आहे ए ट्रू बट आर इज फॉल्स पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री जनतेच्या शिक्षणाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ग्रंथालय व माहिती सेवा महत्त्वाच्या आहेत आणि कारण सार्वजनिक ग्रंथालय माहिती सेवांसाठी राज्य धोरणाची आवश्यकता आहे त्याचा आन्सर आहे डी दोन्हीही काय आहेत बरोबर आहेत लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्विस आर सर्क्युलर फॉर मिटिंग लर्निंग नीड्स ऑफ द मासेस अँड स्टेट पॉलिसी फॉर पब्लिक लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिस इज इसेन्शियल दोन्ही आन्सर कसे आहेत ट्रू आहेत पुढचा क्वेश्चन इट्यूट हे टिंबटिंब आहे काय आहे इट्यूट हे टिंबटिंब आहे तर इट्यूट हे काय आहे तर त्याचा आन्सर आहे सी फर्स्ट सेकंड अँड फोर्थ म्हणजेच मोफत ऑनलाइन सेवा आहे शिक्षण शास्त्रासाठी उत्तम वेब संसाधन आहे आणि इंटरनेट गाईड आहे इट्यूट इज द फ्री ऑनलाईन ॲक्सेस बेस्ट वेब रिसोर्स फॉर एज्युकेशन आणि इंटरनेट गाईड पुढचा क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह गाईड टू इंडियन पिरॉडिकल लिटरेचरची वारंवारिता काय आहे हा पण क्वेश्चन जशाच्या तसा रिपीट झालेला आहे आन्सर आहे सी त्रैमासिक क्वार्टरली आहे द फ्रिक्वेन्सी ऑफ गाईड टू इंडियन पिरॉडिकल लिटरेचर इज क्विटरली हे दोन्ही खूप क्वेश्चन मित्रांनो रिपीट झालेले आहेत मॅडम एवढं जीव तोडून सांगताय त्याचा फायदा करून घ्या आणि एम पी सी लायब्ररीयनसाठी सेटनेट जरी झाला असेल तरी एम पी सी ऑल व्हिडिओ वॉच करा तुमचाच फायदा होणार आहे कारण मित्रांनो तुमचं थोडंफार गणित मॅथ चांगलं असेल जनरल नॉलेज चांगलं असेल आणि लायब्ररी सायन्समध्ये तुम्हाला पैकी मार्क मिळाले तर एखादी एम पी सीचे पोस्ट तुम्ही सहज क्रॅक करू शकता हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स भौगोलिक संदर्भ स्त्रोत ग्लोब म्हणजे काय हा पण क्वेश्चन आलेला आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे गोलाकार सादरीकरण सर्क्युलर प्रेझेंटेशन ऑफ सरफेस ऑफ द अर्थ वॉट इज ज्योग्राफिकल रेफरन्स सोर्स ग्लोब सर्क्युलर प्रेझेंटेशन ऑफ सरफेस ऑफ द अर्थ पुढचा क्वेश्चन इन्स्पेक या इन्स्पेक या सूची सूचीय डेटाबेसमध्ये टिंबटिंब या विषयाची माहिती असते पण क्वेश्चन दोन हजार एकोणीसला आलेला आहे अठराला आलेला आहे सतराला आलेला आहे तुम्ही स्वतः चेक करा मॅडमवर हे करू नका तुम्ही स्वतः चेक करा पदार्थ विज्ञान आणि इंजिनिअरिंग फिजिक्स अँड इंजिनिअरिंग ज्यांनी खरंच प्रिरविस इयर क्वेश्चन पेपर केले होते माझे व्हिडिओ पाहिले होते ते खरंच पास होण्यासारखे सगळेच होते इन्स्पेक या सिच्युएट डेटाबेसमध्ये पदार्थ विज्ञान आणि इंजिनिअर फिजिक्स अँड इंजिनिअरिंग यांचा अभ्यास केला जातो पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट प्रबंध हे टिंबटिंब प्रकारचे प्रलेख आहेत प्रबंध हे टिंबटिंब प्रकारचे प्रलेख आहेत तर प्रबंध हे प्रायमरी सोर्स आहेत थिसिस आर प्रायमरी टाईप ऑफ डॉक्युमेंट हा पण क्वेश्चन आलेला आहे थिसीस आर प्रायमरी टाईप ऑफ डॉक्युमेंट पुढचा क्वेश्चन पहा टिंबटिंब ही डीप वेबची उदाहरणे आहेत टिंबटिंब ही डीप वेबची उदाहरणे आहेत तर इनविजिबल कॉम लायकॉज इनविजिबल कॅटलॉग लायकॉज इनविजिबल कॅटलॉग आणि आय पी एल टू हे काय आहेत डीप वेबची उदाहरणं खूप महत्वाचं आहे डीप वेबची उदाहरणं कोणती आहेत इनविजिबल डॉट कॉम लायकॉस इनविजिबल कॅटलॉग आणि आय पी एल टू हे काय आहे एक्झाम्पल ऑफ डीप वेब पुढचा क्वेश्चन पहा क्वेश्चन नंबर थर्टी याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला जोड्या लावायला सांगितले आहेत त्याचा आन्सर आहे डी सेकंड थर्ड बुक्स इन प्रिंट हा पण क्वेश्चन रिपीट झाला आहे बुक्स इन प्रिंट आर आर ब्राऊकर द स्टेटमेंट्स इयरबुक द स्टेटमेंट्स बुक्स इन प्रिंट आर आर ब्राऊकर द स्टेटमन्स इयरबुक पॉलग्रोव्ह मॅकमिलन उर्लिच इंटरनॅशनल पिरोडिकल डिरेक्टरी प्रोक्वेस्ट आणि इन एनकार्डा एन्सायक्लोपीडिया सॉफ्ट मायक्रोसॉफ्ट एन्सायक्पिडिया काय आहे मायक्रोसॉफ्ट पुन्हा एकदा सांगते बुक्स इन प्रिंट आर आर ब्राऊकर उर्लिच द स्टेटमेंट्स इयरबुक पॅल्ग्रोव मॅकमिलन उर्लिच इंटरनॅशनल पिरॉडिकल डिए डिरेक्टरी प्रोकेस्ट आणि अँकार्टा इन्सायक्लोपिडिया मायक्रोसॉफ्ट बुक्स इन प्रिंट याचा आन्सर आहे फोर्थ आन्सर डी बुक्स इन प्रिंट आर आर बावकर द स्टेटमेंट्स एअर बुक कॉलग्रेव्ह मॅकमिलन उर्लिच इंटरनॅशनल पिरोडिकल डि डिरेक्टरी प्रो क्वेस्ट आणि इनकार्टा इन्सायक्लोपिडिया मायक्रोसॉफ्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर थर्टी वन प्राथमिक साधने संशोधनासाठी अधिकृत माहिती पुरवतात त्याचा आन्सर आहे आणि त्याचबरोबर प्राथमिक साधनातील माहिती अत्यंत असंघटित असते हे दोन्हीही बरोबर आहे कारण माहिती प्राथमिक साधनातून जी मुद्तीयक द्वितीय साधने तयार होतात ती काय करतात मग त्याच्यापुढे द्वितीय साधने असतात त्याच्यापुढे तृतीय साधने असतात डेनिस ग्रोगन यांनी सांगितलेली त्याच्यामुळं हे दोन्हीही बरोबर आहेत प्रायमरी सोर्स प्रोवाइड ऑथेंटिक इन्फॉर्मेशन फॉर फॉर रिसर्च आणि इन्फॉर्मेशन इन प्रायमरी सोर्स इज हायली अनऑर्गनाइज त्याच्यामुळे हे काय आहेत दोन्ही बरोबर आहेत पुढचा क्वेश्चन खालील प्रकाशनाची त्यांच्या पहिल्या प्रकाशन वर्षानुसार काय करायची आहेत मांडणी करायची आहे हा पण क्वेश्चन आलेला आहे पन्नास यातले तीस ते चाळीस क्वेश्चन हे रिपीट जसेच्या तसे झालेले आहेत तुम्हाला पास होण्यापुरते क्वेश्चन जसेच्या तसे फिफ्टी क्वेश्चन तरी रिपीट झालेले आहे याचा आन्सर आहे टू इंडियन नॅशनल बिब्लोग्राफी सॉरी पहिल्यांदा कम्युनिटी बुक इनलेस त्याच्यानंतर बुक्स इन प्रिंट त्याच्यानंतर ब्रिटिश नॅशनल बिब्लोग्राफी आणि नंतर इंडियन नॅशनल बिब्लोग्राफी याचे इयर काढून तुम्ही मला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं याचे इयर मी आधीच्या व्हिडिओमध्ये दोन तीन क्वेश्चनमध्ये सांगितलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ तरी पाहा नाहीतर पुन्हा मला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला किती विद्यार्थी सिरियसनेसने आहेत व्हिडिओ हे कळेल त्याच्यामुळेच इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये घेते त्याचा आन्सर आहे बी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर तेहतीस खालील सेवांची त्यांच्या निर्मिती क्रमानुसार रचना करा त्याच्या काय निर्मिती क्रमानुसार आपल्याला रचना दोन हजार वीसला ला क्वेश्चन आलेला आहे पण त्याचा आन्सर आहे सी आन्सर आहे आणि एक्सपेक्टेड आन्सर कि मध्ये याचे आन्सर काढून मी हे सांगितले होते तुम्हाला याचे इयर्स ये वाटला तर तो, तो व्हिडिओ पाहून घ्या वेब फॉर्म पहिल्यांदा ईमेल आलेला आहे त्याच्यानंतर वेब फॉर्म नंतर ऍक्स ए सर्व्हिस आणि नंतर सामाजिक नेटवर्क सामाजिक नेटवर्किंग पहिल्यांदा ईमेल त्याच्यानंतर वेब फॉर्म त्याच्यानंतर ऍक्स सर्व्हिस नंतर सोशल नेटवर्किंग आन्सर सी पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर थर्टी फोर आवासी संदर्भ सेवेच्या अंमलबजावणी आणि देखभालीसाठीची तत्वे आबादी संदर्भ सेवेच्या अंमलबजावणी आणि देखभालीसाठीची तत्वे टिंबटिंब यांनी तयार केलेली आहेत रेफरन्स अँड युजर सर्व्हिस असोसिएशन कोणी केलेले आहेत रेफरन्स आणि युजर सर्व्हिस असोसिएशन गाईडलाईन्स फॉर इम्प्लिमेंटिंग अँड मेंटेनिंग व्हर्च्युअल रेफरन्स सर्व्हिस इज प्रिपेअर्ड बाय रेफरन्स अँड युजर सर्व्हिस असोसिएशन पुढचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर थर्टी फाईव्ह आपण क्वेश्चन आलेला आहे संदर्भ सेवेचे जनक कोण आहेत संदर्भ सेवेचे जनक कोण आहेत तर त्याचा आन्सर आहे ए सॅम्युअल स्वीट ग्रीन संदर्भ सेवेचे जनक सॅम्युएल स्वीट ग्रीन आहेत हु इज कॉल्ड कॉल्ड ऍज द फादर ऑफ रेफरन्स सर्विस सॅम्युअल स्वीट ग्रीन पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स खालीलपैकी कोणती माहिती उत्पादने ही आडावा स्वरूपाच्या ग्रंथालय सेवावर आधारलेली आहेत कोणती काय सांगितलेली आहेत आडावा स्वरूपाच्या तर ट्रेड रिपोर्ट आणि स्टेट ऑफ द आर्ट रिपोर्ट विच ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रोडक्ट बेस्ट ऑन द रू टाईप लायब्ररी सर्व्हिस द ट्रेड रिपोर्ट आणि स्टेट ऑफ आर्ट रिपोर्ट हा पण क्वेश्चन रिपीट झाला आहे खूप क्वेशन रिपोर्ट झाले रिपीट झालेले आहे त्यातले खालीपैकी कोणत्या सेवा प्रचलित जागृतता सेवा खालीपैकी कोणत्या सेवा प्रचलित जागृता सेवा आहेत त्याचा आन्सर आहे सी फर्स्ट सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट प्रचलित जागरुकता सेवा निवडक माहितीचे प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक किपिंग सेवा प्रश्न असा आहे विच ऑफ द फॉलिंग आर द अलर्टिंग सर्व्हिस हा पण क्वेश्चन रिपीट झालेला आहे अलर्टिंग सर्व्हिस कोणकोणत्या आहेत करंट सर्विस सर्व्हिस सिलेक्टिव डिसिमिनेशन ऑफ द सर्व्हिस आणि इलेक्ट्रॉनिक कीपिंग सर्व्हिस या काय आहेत प्रचलित जागृतता सेवा आहेत त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टी एट प्रचलित जागरुकता सेवा ही नवीन प्राप्त माहिती आणि प्रलेख यांची वेगाने प्रसारण करणारी सेवा आहे आणि एस डी आय आणि सी एस सी सेवा ज्यात वाचकास आवडीच्या विशिष्ट क्षेत्रातील अद्यावत प्रकाशनाबाबत काय केलं जातं जागरूक केलं जातं हे दोन्हीही काय आहेत बरोबर आहेत सीई एस इज द स्पीडली अनाउन्समेंट ऑफ न्यूजली अक्वायर्ड इन्फॉर्मेशन ऑर डॉक्युमेंट स्टेटमेंट एस डी आय इज अ सेस विच अलर्ट युजर विथ लेटेस्ट प पब्लिकलेशन इज स्पेसिफिक फील्ड ऑफ इंटरेस्ट प्रचलित जागरूकता सेवा ही नवीन प्राप्त माहिती किंवा प्रलेख यांची वेगाने प्रसारण करणारी सेवा आहे आणि एस ही सीए एस सेवा आहे ज्यात वाचकास आवडीच्या विशिष्ट क्षेत्रातील अद्यावत प्रकाशनाबाबत जागरूक केले जाते हे दोन्ही काय आहेत बरोबर आहेत बरोबर आहे तर सी एस म्हणजेच काय करंट अवेअरनेस सर्व्हे हे काय केलं जातं आपल्याला जे आवडतं सिलेक्टिव्ह म्हणजे सिलेक्ट जेवढ्या सिलेक्टिव्ह म्हणजेच निवडक माहिती काय करायची त्याच्यामध्ये आपल्याला मॅनेज करायची असते किंवा अद्ययावत माहितीबाबत काय केलं जातं जागरूक केलं जातं याची उदाहरणंसुद्धा सुद्धा तुम्हाला सांगितलेली होती पुढचा क्वेश्चन बघूया पुढचा क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर थर्टी एट पर्यंत होतो क्वेश्चन नंबर थर्टी नाईन भारतातील ग्रंथालय सोशल नेटवर्किंगचा जास्तीत जास्त उपयोग करतात माहिती प्रसारणात सोशल नेटवर्किंगची व्यापक भूमिका आहे इंडियन लायब्ररीज आर मेकिंग अथम्शन यूज ऑफ सोशल नेटवर्किंग सोशल नेटवर्किंग हॅज वायडर रोल इज डिसिमिलेशन ऑफ इन्फॉर्मेशन त्याचा आन्सर आहे ए ए, ए फॉल्स बट इज बट बी इज ट्रू म्हणजेच माहिती प्रसारणात सोशल नेटवर्किंगची व्यापक भूमिका आहे बरोबर आहे परंतु भारतातील ग्रंथालय सोशल नेटवर्किंगचा जास्तीत जास्त उपयोग करतात हे चुकीचं आहे कारण अजूनही काही काही ठिकाणी सोशल नेटवर्किंगचा ग्रंथालयात कसा वापर करावा या गोष्टींचा प्रसार झालेला नाही भारतामध्ये त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ए पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर्टी हँडबुक शब्दकोश निर्देशिका इत्यादीमधून तथ्यशोधक माहिती सहजपणे उपलब्ध होते तथ्यशोधक माहिती साधने वापरूनही सर्वसमावेशक साहित्य शोध घेता येतो याचा आन्सर आहे बी यातलं ए, ए बरोबर आहे परंतु आर चुकीचं आहे फॅक्ट फाइंडिंग इन्फॉर्मेशन कॅन बी इझिली ऑप्टेंड युझिंग हँडबुक्स डिक्शनरीज अँड डिरेक्टरीज अँड स्टेटमेंट अ कॉम्प्रेसिव्ह लिटरेचर सर्च कॅन ऑल्सो बी कंडक्ट युझिंग फॅक्ट फाइंडिंग फोर्स हे काय आहे चुकीचं आहे एक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर्टी वन याच्यामध्ये काय सांगितलेले आपल्याला जोडाय लावायला सांगितलेले आहेत याचा आन्सर आहे सी सर्वोत्कृष्ट ग्रंथाची माहिती थरोत्कृष्ट ग्रंथाची माहिती वाचक सल्लागारोत्कृष्ट ग्रंथाची माहिती वाचक सल्लागार, सल्लागार। उल्लेख पुस्तिका वापरण्याचे मार्गदर्शन उपभोक्ता शिक्षण लेखांची मुद्रित प्रत पुरवणे पूरक सेवा आणि यू आर एलची ची यादी पुरवणे वेबोग्राफी त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर्टी टू याचं इंग्लिशमध्ये सांगण्याची गरज नाही एकच आहे ते याचा आन्सर आहे ए कॅप्स निस्केअर इंडिया शेअर बी एल यू के कॅप्स निस्केअर इंडिया वडशेअर बी एल यू के डॉकलाइन यल एन एम यू एस ए आणि बी एल डी एस एस ओ सी एल सी यू एस ए पुन्हा एकदा सांगते कॅप्स निस्केअर इंडिया वर्डशेअर बी एल यू के डॉकलाईन यल एन एम यू एस ए आणि बी एल डी एस एस ओ सी एल सी यू एस ए याचा आन्सर आहे डी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर्टी थ्री याचा आन्सर आहे ए सेकंड फर्स्ट फोर्थ अँड थर्ड फर्स्ट फोर्थ अँड सेकंड उपभोक्ता शिक्षक प्रशिक्षण संदर्भ सेवा माहितींची पुनर्बांधणी पूरक सेवा भाषांतर सूची सेवा आणि निर्देशन डायजेस्ट सेवा आपण क्वेश्चन रिपीट झालेला आहे खालीपैकी कोणती वेबस्केल शोध साधने आहेत काय आहे खालीपैकी कोणती वेबस्केल शोध साधने आहेत त्याचा आन्सर आहे बी सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट सेकंड अँड फोर्थ आर करेट म्हणजेच एंड नोट आणि सुमोन हे काय आहेत वेबस्केल साधने आहेत वेबस्केल शोध साधने सॉरी थर्ड यू सुमोन हे काय आहेत वेबस्केल डिस्कवरी टूल आहेत पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर्टी फाईव्ह त्याचा आन्सर आहे बी याच्यामध्ये आपल्याला काय लावायचं जोडायला हवायला सांगितले आहे ट्विटर कधीचा आहे विकिपीडिया जिमी वेल्सचं कधीच आहे हे सर्व मी तुम्हाला ज्यावेळेस एक्सपेक्टेड आन्सर के करत होते त्यावेळेस मी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ एक्स्पेक्टेड आन्सर की लायब्ररी सायन्स भांगर असं सर्च करून तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा वॉच करा त्याचा देखील फायदा होईल कारण त्याच्यावर मी पूर्ण इयर्स सांगितलेले आहेत त्याच्यामुळे पुन्हा तर रिपीट करणार नाहीत व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळं याचा आन्सर काय आहे क्वेश्चन नंबर फोर्टी फाईव्हचा आन्सर आहे बी पहिल्यांदाच सेकंड सॉरी याच्यामध्ये सुद्धा जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत आणि याचे एअर सुद्धा मी टाकलेले आहेत ट्विटर ट्विटर मायक्रो ब्लॉक ट्विटर मायक्रो ब्लॉक विकिपीडिया जिमी वेल्स यांचा आहे आणि दोन हजार हे झालेलं आहे विकिपीडिया सामूहिक प्रज्ञा आर एस 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 फील्ड मायक्रो ब्लॉक आणि फोर क्रॉस जागृतता याचा आन्सर आहे बी पुन्हा एकदा सांगते फोर क्रॉस फोर क्रॉस ऑडिओ स्ट्रीमिंग आर एस एस फील्ड सामूहिक प्रज्ञा ट्विटर मायक्रोब्लॉग अशा प्रकारे आहे त्याचा आन्सर आहे बी क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स खालीपैकी कोणती विनामूल्य ऑडिओबुकचे बुकचे संकेतस्थळ आहे काय संकलेलं आहे विनामूल्य विच अमंग द फॉलिंग इज अ फ्री ऑडिओबुक बुक साईट फ्री ऑडिओबुक बुक साईट कोणते आहे लिब्रिओ सानेट एक्झामला क्वेश्चन आलेला आहे आणि आता जी लायब्ररी आरोग्य विभागाची लायब्ररी एक्झाम झाली होती लायब्ररीयनची त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन आलेला आहे त्याच्यामुळं ज्यांचे सेट नेट झाले त्यांनी लगेच सगळ्या स्टडी सोडून देऊ नका त्यांनीसुद्धा व्हिडिओ पहा खूप म तुम्हालाच फायदा होईल खालीपैकी कोणती विनामूल्य ऑडिओबुकचे संकेतस्थळ आहे लिब्रिओक्स हे विनामूल्य ऑडिओबुकचे संकेतस्थळ आहे पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर्टी सेवन कोणत्या संस्थेने ई संसाधनाचा रिमोट उपयोग करण्यासाठी उपभोक्त्याच्या अधिकृततेसाठी फ्रॉक्सी ही आज्ञावली विकसित केलेली आहे ओ सी एल सी यांनी ओ सी एल सी यांनी केलेले आहे इ झेड फ्रोक्सी सॉफ्टवेअर कोणाचा आहे ओसीएलसी यांचा आहे आय एम पी क्वेश्चन आहे इझेड सॉफ्टवेअर कोणाचा आहे ओ सी एल सी आहे यांचा आहे हे आय एम पी क्वेश्चन्स आहे पुढचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर फोर्टी जी जीस्टोर हे कोणाचं आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालाचं जीस्टोर हे कोणाचं आहे हु फाउंडेड जी स्टोर इन द इयर इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये हे सगळे क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यामुळे ज्यांनी व्हिडिओ पाहिले त्यांचा सर्वांचा रिझल्ट आलेला आहे तीस जणांचा सेटचा रिझल्ट आलेला आहे मित्रांनो माझे नुसतं व्हिडिओ पाहून त्याच्यामुळे सेट आणि नेटच्या पहिल्या पेपरसाठी सुद्धा मी तयारी करण्याची तयारी सुरू केलेली आहे तुमच्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि बेलायकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा व्हिडिओला लाईक ला करा विल्यम बोबेन यांचा आहे जी स्टोरी एकोणीसशे पंच्याण्णव विल्यम बोबेन पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन आपल्याला स्थापना वर्षानुसार लावायला सांगितलेलं आहे त्याचं सांगितलंच तुम्हाला आत्ताच की तुम्ही तो काय करा एक्सपेक्टेड आन्सर केरी लायब्ररी सायन्स मनीषा वांगर एक्सपेक्टेड आन्सर की दोन सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस असं सर्च करून तो व्हिडिओ वॉच करा कारण त्याच्यामध्ये स्थाप पूर्ण मी काय केलेले आहेत इयर्स सांगितलेले आहेत याच्यामध्ये पुन्हा सांगणार नाही ह्याचा आन्सर आहे, ले ले आहे? सी क्वेश्चन नंबर फिफ्टी त्याचा आन्सर आहे ए दोन्ही बरोबर आहेत शोधगंगा ही प्रबंधकाची सं प्रबंधाची संग्रहिका इम्प्लिबेट उपलब्ध करते आणि इम्प्लिबेट हे जी सीचे आंतरकेंद्रीय विद्यापीठ आहे बरोबर आहे दोन्हीही बरोबर आहे इम्प्लिबेट होस्ट द शोधगंगा थिसेस रिपॉझिटरी आणि इम्प्लिबेट इज ॲन इंटर युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ द यूजीसी दोन्ही काय आहेत ट्रू आहेत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते फिफ्टी म्हणजे एक ते पन्नास क्वेशन्स पूर्ण पाहिलेले आहेत आणि पन्नास ते शंभर हे बा भाग दोनमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहेत ते पाहणार आहोत त्याच्यामुळं आज आता आजचे आजचा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप मेहनत करून व्हिडिओ बनावे लागतात मित्रांनो त्याच्यामुळं तुमच्यासाठी जी मेहनत करतो त्याची तुम्ही काय करा व्यवस्थित उपयोग करा चला आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेट आणि नेट ज्याच्यासाठी असणारा कॉमन पेपर म्हणजे पेपर फर्स्ट आणि आणि इन्फॉर्मेशन सायन्सचा पेपर सेकंड याच्यासाठी यांची तयारी माझ्यासोबत तयारी करण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद